डी एन एफ ब्लॉक इलेमेंट्स हा आपला नवीन टॉपिक आपण काल सुरू केला आहे आणि त्या टॉपिकमध्ये आपण लास्ट लेक्चरला त्याचं इंट्रोडक्शन नेमकं काय आहे ते बघितलं होतं डी ब्लॉक रिलेटेड आपण त्याच्या चार सिरीज येतात हे बघितलं होतं थ्री डी फोर डी फाय डी आणि सिक्स डी सिरीज ट्रान्झिशन इलिमेंट्स म्हणजे काय हे आपण बघितलं होतं आणि थ्री डी सिरीजशी रिलेटेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनपर्यंतचा पार्ट आपला काल झालेला आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशनला कन्सिडर करूनच आजचा एक टू मार्क्सचा क्वेश्चन आहे ज्याच्यावरती तुम्हाला विचारलं जातं तर बघा आपण काल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशनमध्ये पूर्ण थ्री डी सिरीजचं आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन त्याच्यामध्ये एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्ड अशा दोन केसेस बघितल्या होत्या पूर्ण कॉन्फिग्रेशनमध्ये एक दोन इलेमेंट जर कन्सिडर केले क्रोमियम आणि कॉपर ह्या दोन इलेमेंटचं जे कॉन्फिग्रेशन आहे ते थोडंसं डिस्टर्ब झालेलं आपल्याला बघायला मिळतं आणि त्यालाच म्हटलं जातं ॲबनॉर्मल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ क्रोमियम अँड कॉपर क्वेश्चन तुम्हाला कसं विचारतात बघा वाय क्रोमियम अँड कॉपर शोज ॲबनॉर्मल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन आहे मग त्याचं अपेक्षित आन्सर काय आहे हे आज आपल्याला बघायचं आहे तर बघा आपल्याला माहिती आहे की क्रोमियमचा ॲटॉमिक नंबर हा किती असतो चोवीस ट्वेंटी फोर ॲटॉमिक नंबर असणारा हा क्रोमियम एलिमेंट आहे आणि चोवीस इलेक्ट्रॉन असणाऱ्या क्रोमियमशी रिलेटेड त्याचं एक्सपेक्टेड कॉन्फिग्रेशन कसं आहे तर थ्री डी फोर आणि फोर एस टू असं कॉन्फिग्रेशन आहे कॉपरचा ॲटॉमिक नंबर आहे एकोणतीस आणि एकोणतीस इलेक्ट्रॉनचं कॉन्फिग्रेशन कॉपरचं असं असायला पाहिजे होतं थ्री डी नाईन आणि फोर एस टू समजते आपल्याला माहिती आहे आउटरमोस्ट शेल जी आहे ही थ्री डी आणि फोर एस अशी बॅलन्स शेल येते थ्री डी सिरीजमध्ये आणि डीमध्ये वन टू टेन अशी कॅपॅसिटी आहे यसमध्ये दोन इलेक्ट्रॉन बसू शकतात मग आता हे एक्सपेक्टेड आहे पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन जे क्रोमियमचं आहे आणि कॉपर्स आहे हे चेंज झालेलं बघायला मिळतं आपण काय बघितलं होतं की इथं क्रोमियमच्या बाबतीत ऑब्झर्डमध्ये डी फाय केस येते समजतंय डी फाय आणि इथं फोर एस वन राहतो ओके स्पेलिंग मिस्टेक इज इस... दॅट फोर एस वन थ्री डी फाय अशी कॉन्फिगरेशन राहतं आणि ह्याच्या बाबतीत पण ओवरऑल कॉपरच्या बाबतीत थ्री डी टेन आणि इथं पण फोर एस वन अशी कंडिशन येते आता हे का होतं तर आपण काल बघितलं होतं की डी सपशेल जी आहे आपली डी सपशेलमध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन बसतात म्हणून आपण काल बघितलं होतं तर दहा इलेक्ट्रॉन अकोमोडेट होऊ शकतात आणि जर दहा इलेक्ट्रॉन असतील तर हे ही जी सपशेल आहे ही स्टेबल राहते आणि दहाच्या हाफ जर कन्सिडर केले म्हणजे एक तर पाच इलेक्ट्रॉन असतील किंवा एक तर दहा इलेक्ट्रॉन असतील तर हे स्टेबल आणि एक्स्ट्रा स्टेबल अशा कंडिशन असतात मग आता इथं क्रोमियमच्या बाबतीत सुरुवातीला डी फोर कंडिशन आहे डी फोर म्हटल्यानंतर वन टू थ्री अँड फोर एक सबशेल तुमची काय राहते एम टी राहते आणि पुढं काय इथं फोर एस टू आहे मग ह्यातला एक इलेक्ट्रॉन काय केला जातो आपण बघितलं होतं इकडे शिफ्ट करून इथं डी फायमध्ये कन्वर्ट केलं जातं आणि डीमध्ये एक्झॅक्टली हाफ फिल्ड कंडिशन आल्यानंतर हे सबशेल काय होते है? स्टेबल राहते एक्स्ट्रा स्टॅबिलिटी येते त्यामुळं डी आणि यस याच्यामधला एनर्जीचा गॅप कमी असल्यामुळे यसमधले इलेक्ट्रॉन डीमध्ये शिफ्ट झालेले आपल्याला बघायला मिळतात आणि ते शिफ्ट झाल्यानंतर क्रोमियमच्या बाबतीत डी फोरचं कन्वर्जन डी फायमध्ये होऊन जे डी सबशेल आहे तुमचं ती स्टॅबिलिटी अचीव करण्यासाठी हे सगळं होतं कॉपरच्या बाबतीत पण तेच आहे कॉपरच्या बाबतीत डी नाईन केस आहे डी नाईन म्हटल्यानंतर पहिले पाच इलेक्ट्रॉन सिंगली भरतील सहा सात आठ आणि नऊ एक इलेक्ट्रॉन अनपेड राहील इथं मग इथं होतं काय डी नाईनच्या बाबतीत येसमधले दोन इलेक्ट्रॉन आहेत त्यातला एक इलेक्ट्रॉन इकडं शिफ्ट होऊन डी टेन केस अचीव केली जाते डी टेन जेव्हा होणार आपल्याला माहिती आहे टेन जर झालं हे कम्प्लिटली फिल होतं डी सबशेल तुमचं आणि कम्प्लिटली फील झाल्यानंतर मग हे ऑर्बिटल जे आहे कसं राहतं स्टेबल राहतं ओवरऑल ह्याच्यावर आपण काय सांगू शकतो की डी सबशेलची जी स्टॅबिलिटी आहे ती ॲचीव करण्यासाठी इलेक्ट्रॉन शिफ्ट होतात समजते ना येसमधून डी सबशेलमध्ये आणि हे सगळं झाल्यामुळं जे तुमचं क्रोमियम आणि हा जो कॉपर इलेमेंट okay? आहे हे कॉन्फिग्रेशनमध्ये थोडासा चेंज दाखवतात ज्यालाच आपण म्हणतो की ॲबनॉर्मल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ओके टू मार्क्सचा क्वेश्चन ह्याच्यावरती येतो आणि त्याच्यामध्ये हे एवढं जे आन्सर आहे आपलं हे तुम्हाला अपेक्षित आहे समजते ओके द नेक्स्ट पॉईंट इज ऑक्सिडेशन स्टेट्स ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज आता बघा मुलांना ह्याच्या अगोदर ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय असतं समजा एखादा मेटल नॉन मेटल किंवा आयर्न समजा त्याच्यावरती एखादा चार्ज आला इट इज अ न्युमरिकल चार्ज प्लस असेल किंवा मायनस असेल आणि हा चार्ज कधी येतो एखादा त्यातनं इलेक्ट्रॉनचा ट्रान्सफर झाल्यानंतर मायदर इलेक्ट्रॉनचा लॉस होईल किंवा इलेक्ट्रॉनचा गेन होईल लॉस गेन हे दोन शब्द जे आहेत त्याच्याऐवजी ट्रान्सफर असं वर्ड म्हटलं मी मग इलेक्ट्रॉनचा ट्रान्सफर झाल्यानंतर एखाद्या पर्टिक्युलर एंटिटीवरती जो न्यूमरिकल चार्ज येतो त्या न्यूमरिकल चार्जला त्या एंटिटीची काय म्हणायचं आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट असं म्हटलं जातं मग आज आपल्याला फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज जी आहे म्हणजे कुठली सिरीज जनरली थ्री डी सिरीज स्कॅनडीएमपासून झिंकपर्यंत ह्याच्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेटचं व्हेरिएशन कसं होतं ते आज बघायचं आता जनरली वरायटी ऑफ ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला थ्री डी सिरीजमध्ये बघायला मिळतात बिकॉज ऑफ दी अनपेड इलेक्ट्रॉन मॅक्झिमम अनपेड इलेक्ट्रॉन थ्री डी सिरीजमध्ये बघायला मिळतात कारण आपण म्हटले की डी सप्शेल कसं आहे वन टू टेन इलेक्ट्रॉन अकोमोडेट करतं फोर एर्समध्ये दोन इलेक्ट्रॉन येतात मग जस जा, जसे इलेक्ट्रॉन इथनं ट्रान्सफर होती लॉस होती त्यावेनं ह्या एन्टिटीवरती काय येतात तसे चार्जेस येतात लॉस ऑफ मग फोर एजमधला इलेक्ट्रॉन लॉस होईल किंवा थ्री डी इलेक् शेलमधला पण इलेक्ट्रॉन लॉस होईल आणि तो लॉस झाल्यानंतर मग ऑक्सिडेशन स्टेटमधनं तुम्हाला व्हेरिएशन तितकंच बघायला मिळेल तर बघा इथं एक टॅब्युलर फॉर्म तुम्हाला दिसतो आहे आणि त्या टेबलवरनं आज आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट एक्सप्लेन करायचे आहे पहिला इलेमेंट आहे तुमचं स्कँडियम स्कॅन्डियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ॲटॉमिक नंबर स्कॅन्डियमचा किती आहे बघा एकवीस आहे एकवीस ते तीस असं व्हेरिएशन आपल्याला बघायचं आहे एकवीस एटॉमिक नंबर आहे काल मी तुम्हाला सांगितलं होतं की इलेक्ट्रॉन कसे फिलअप करायचे ट्वेंटी वनशी रिलेटेड हा जो एक इलेक्ट्रॉन आहे तो डी सबशेलमध्ये आहे राहिलेले जे दोन आहेत म्हणजे हा नंबर आपण स्प्लिट करून घेतो आहे दोन ऑर्बिटलमध्ये एक इलेक्ट्रॉन डीमध्ये जाणार राहिलेले दोन दुसरा नंबर जो आहे तो येसमध्ये आहे आणि मग ह्याचं ऑब्झर्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन असं बघायला मिळेल थ्री डी वन आणि फोर एस टू आता काय होईल एकतर इलेक्ट्रॉनचा लॉस होतो आपण म्हटलं येसमधला होईल किंवा डीमधला काय काय वेळेला दोन्ही याच्यातला लॉस होत मग पॉसिबल ऑक्सिडेशन स्टेट काय आहेत स्कॅन्डियमच्या बाबतीत समजा यसमधले दोन इलेक्ट्रॉन लॉस झाले ना इथले दोन इलेक्ट्रॉन गेले तर हा प्लस टू पण दाखवेल आणि समजा डीमधला पण गेला आणि यसमधला पण गेला तर दोन्ही तीन इलेक्ट्रॉन गेल्यानंतर प्लस थ्री ऑक्सिडेशन स्टेट इथं स्कॅडियमची बघायला मिळेल म्हणजे व्हेरिएशन जर कन्सिडर केलं तर स्कॅडियम दोन पॉसिबल ऑक्सिडेशन स्टेटमध्ये बघू शकतो आपण एक प्लस टू असेल दुसरी प्लस थ्री असेल नेक्स्ट आहे बघा टिटॅनियम टिटॅनियमचा अटॉमिक नंबर बावीस आहे बावीस इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन थ्री डी टू फोर एस टू ह्याच्या बाबतीत पण ऑक्सिडेशन स्टेट बघा समजा एसमधले दोन इलेक्ट्रॉन गेले इट शोज अ प्लस टू आता येसमधले दोन गेले आणि डीमधला एक गेला टोटल थ्री तीन इलेक्ट्रॉनला झाले तर प्लस थ्री दाखवेल आणि समजा इथले पण दोन गेले आणि डीमधले पण दोन गेले तर हा प्लस फोर पण दाखवू शकतो स्कॅन्डियम नंतर येणारा टिटॅनियम हा जो इलेमेंट आहे हा तीन वेगवेगळ्या ऑक्सिडेशन स्टेट दाखवेल प्लस टू प्लस थ्री अँड प्लस फोर नेक्स्ट वन वेनेडियम वेनेडियमचा ॲटॉमिक नंबर आहे तुमचा तेवीस तेवीस इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन बघा दोन नंबर यसमध्ये जाईल आणि तीन नंबर हा डीमध्ये जाईल म्हणजे टोटल यसमधले दोन इलेक्ट्रॉन गेले तर पहिली पॉसिबल ऑक्सिडेशन स्टेट आहे प्लस टू यसमधले दोन आणि समजा ह्या डी थ्रीमधला एक गेला तर तीन प्लस थ्री अजून एक इले इलेक्ट्रॉन डीमधला गेला प्लस फोर आणि समजा यसमधले पण दोन गेले आणि डीमधले तिन्हीच्या तिन्ही इलेक्ट्रॉन गेले तर टोटल पाच पाचच्या पाच इलेक्ट्रॉन गेल्यानंतर प्लस फायपर्यंत व्हेरिएशन बघायला मिळेल क्लिअर क्रोमियम येतो त्याच्यानंतर चोवीस एटॉमिक नंबर आहे ॲबनॉर्मल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन दाखवणारा हा इलेमेंट आहे क्रोमियमच्या बाबतीत बघा कॉन्फिग्रेशन फोर येस वन दिसते म्हणजे लोअर ऑक्सिडेशन स्टेट ह्या बाबतीत आपल्याला बघायला मिळेल ओके okay? प्लस टू प्लस थ्री प्लस फोर प्लस फाय प्लस सिक्स प्लस वन पण ह्या केसमध्ये आपण म्हणू शकतो क्रोमियमच्या बाबतीत आपल्याला प्लस वन स्टेटमध्ये पण क्रोमियम असलेला बघायला मिळेल जर इथला एक इलेक्ट्रॉन त्यानं लॉस केला तर म्हणजे प्लस वन प्लस टू प्लस थ्री अगदी प्लस सिक्सपर्यंत ह्याचं वेरिएशन असलेलं आपल्याला बघायला मिळेल कुठल्या इलेमेंटच्या बाबतीत क्रोमियमच्या बाबतीत नेक्स्ट वन आहे मँगिनीज आता मँगेनीज जर कन्सिडर केला तर मँगेनीज हा जो इलेमेंट आहे हा खूप व्हेरिएशन दाखवतो अगदी प्लस टू प्लपासून हे दोन इलेक्ट्रॉन आणि डीमधले पाच म्हणजे टोटल सातच्या सात इलेक्ट्रॉन गेले ना तर प्लस सेवनपर्यंत मँगेनेच्या ऑक्सिडेशन स्टेट व्हॅरी झालेले आपल्याला बघायला मिळतात यू कॅन सी यार समजा प्लस दोन एसमधले दोन इलेक्ट्रॉन गेले तर प्लस टू अजून इनर शेलमधला एक गेला प्लस थ्री अजून एक गेला प्लस फोर नेक्स्ट वन अजून गेला तर प्लस फाय प्लस सिक्स आणि मॅक्झिमम प्लस सेवनपर्यंत व्हेरिएशन आहे समजते ना हे मँगेनीजच्या बाबतीत एवढं व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळतं मँगेनीज प्लस सेवनपर्यंत जेव्हा दाखवतो ओके त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो मँगेनीजमध्ये अशा टाईपच्या म्हणजे प्लस टू पण दाखवली जाते प्लस सेवन पण दाखवले जाते मग ह्याच्यामधले ओवरऑल प्लस फाय प्लस सेवन अशा टाईपमध्ये व्हेरिएशन ह्याच्यावरती टू मार्क्सचे क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात समजते नेक्स्ट म्हणे मँगेनीजनंतर येणारा आयन इलेव्हन ज्याचा अटॉमिक नंबर आहे ट्वेंटी सिक्स थ्री डी सिक्स आणि फोर एस टू ह्याच्यामध्ये सुद्धा प्लस टू प्लस थ्री प्लस फोर आणि हे टोटल प्लस सिक्सपर्यंत हे व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळेल ओके नेक्स्ट वन पुढं जर आपण गेलो तर हा जो कर्व आहे तुमचा हा कसा आला आहे बघा सुरुवातीला ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज झालेल्या बघायला मिळतात नंतर नंतर त्या काय होत गेलेल्या आहेत तुमच्या ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीज झालेल्या आपल्याला बघायला मिळतील म्हणजे ह्याच्या मागे एक रिझन आहे ते रिझन आपण पुढं बघूया कोबाल्ट निकेल कॉपर आता कॉपरच्या बाबतीत बघा कॉपरच्या बाबतीत केस काय आहे तुमची थ्री डी टेन आणि फोर एस वन आता ह्या इलेमेंटच्या बाबतीत दोनच पॉसिबल ऑक्सिडेशन्स डेटे प्लस वन प्लस टू आता डी टेन केस आहे ना इथली म्हणजे ओवरऑल सगळं जे डी सप्शन आहे हे तुमचं फुलफिल झालेलं बघायला मिळतं आणि फुलफिल असल्यामुळं पेअर्ड इलेक्ट्रॉन जर असतील तर इलेक्ट्रॉन पेअर असल्यामुळं तिथला इलेक्ट्रॉन आपल्याला लॉस करणं किंवा तिथला इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायला तेवढीच एनर्जीची अमाऊंट लागणार आहे त्यामुळं इथला इलेक्ट्रॉन अनपेअर होत नाहीच शक्यतो त्यामुळं पॉसिबल ऑक्सिडेशन स्टेट ह्या कॉपरच्या बाबतीत प्लस वन असलेल्या बघायला लास्ट वन जो तुमचा झिंक इलेमेंट आहे झिंकच्या बाबतीत मॅक्झिमम पॉसिबल ऑक्सिडेशन स्टेट तुमची प्लस टूच आलेली ले आपल्याला बघायला मिळेल क्वेश्चन काय सांगितलं मी की सुरुवातीला ऑक्सिडेशन स्टेट तुमच्या इन्क्रीज झालेल्या बघायला मिळतात आणि नंतर तो जो प्लॉट आहे तो डिक्रीज झालेला बघायला मिळतो त्याचं रिझन काय आहे बघा मँगेनीजपर्यंत प्लस सेवन आहे तिथून पुढं जर आपण डी सपशेल कन्सिडर केली ना तर डी सप्शेल बघा कशी आहे आपण म्हटलं की त्याच्यामध्ये मॅक्झिमम पाच इलेक्ट्रॉन बसू शकतात स्कँडियमच्या बाबतीत डी वन केस आहे ओके नंतर टिटॅनियमच्या बाबतीत डी टू नेक्स्ट वन डी थ्री डी फोर डी फाय म्हणजे आपण जसं मँगेनीजपर्यंत आलो तसं डी फाय हे हाफ फिल झालं एक्झॅक्टली तिथून पुढं जर आपण गेलो ना क्रोमियमपासून पुढं मँगेनीजपासून पुढं जर गेलो तर सहावा येणारा जो इलेक्ट्रॉन आहे म्हणजे डी सिक्स जर केस कन्सिडर आपण केली तर आपण काय बघतो की ही डी सपशेल इथनं पुढं भरायला चालू होते म्हणजे येणारा सहावा पुढचा येणारा सातवा इलेक्ट्रॉन नेक्स्ट आठवा नेक्स्ट नाईन ने आणि मग टेन अशा टाईपमध्ये जर आपण बघितलं तर हे डी सपशेल तुमचं हळूहळूहळू फुलफिल होण्याकडे जातं जस जा जसं जा फुलफिल होईल ना तस तसं अनपेड इलेक्ट्रॉनचे चान्सेस कमी होत जातात आणि अनपेड इलेक्ट्रॉन जेवढे मॅक्झिमम असतील ना तेवढे ऑक्सिडेशन स्टेट पण मॅक्झिमम बघायला मिळतात मग जर आपण पुढं म्हणजे डी सिक्सपासनं पुढं गेलो तर हे ऑर्बिटल काय झालेलं आपल्याला बघायला मिळतं पेअर पेअर होत जातात इलेक्ट्रॉन आणि पेअर झाल्यानंतर मग इथनं इलेक्ट्रॉन जर रिमूव्ह करायला एवढा चान्स नाही आहे त्यामुळं मग सुरुवातीच्या इलेमेंटच्या बाबतीत ऑक्सिडेशन स्टेट आपण काय बघतो खूप व्हेरिएशन बघायला मिळतं पण मँगनीजपासनं पुढं ऑक्सिडेशन स्टेट मॅक्झिमम न बघता तेवढ्याच पॉसिबिलिटी कशी आहे बघा प्लस टू प्लस थ्री अगदी प्लस फोर प्लस फायपर्यंत बघायला मिळते तिथून पुढं डिक्रीज झालेलं बघायला मिळतं तुम्ही बघू शकता कॉ कॉपरच्या कौ, बाबतीत दोनच ऑक्सिडेशन स्टेट आहेत प्लस वन आणि प्लस टू आणि फायनली मग झिंकच्या बाबतीत एकच ऑक्सिडेशन स्टेट प्लस टू फॉर्ममध्ये हा एलिमेंट असलेला आपल्याला बघायला मिळेल तर असं हे वेरिएशन आहे थ्री डी सिरीजशी रिलेटेड ऑक्सिडेशन स्टेटमधलं तुम्हाला क्वेश्चन याच्यावरती विचारला जातो एक्सप्लेन दी ऑक्सिडेशन स्टेट ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज त्याच्याशी रिलेटेड आन्सरमध्ये हा टॅब्युलर फॉर्म एक्सप्लेन के ड्रॉ केला आणि एक्सप्लेनेशन थोडंफार दिलं सफिशियंट आहे ओके स्टुडंट्स बघा नेक्स्ट पॉईंट आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज आता फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे काय तर त्याच्यामध्ये हे एलिमेंट कसे आहेत म्हणजे कॅरेक्टर काय आहे त्यांची ॲटॉमिक रेडियस कशी असते त्यांची आयोनायझेशन एन कशी आहे अशा फॉर्ममध्ये हो आपल्याला फिजिकल प्रॉपर्टीज बघायचे आहेत तर बघा हे थ्री डी सिरीजचे जे इलेमेंट आहेत ना ह्या हे सगळे मेटल आहेत म्हणजे ऑल इलेमेंट शोज मेटॅलिक प्रॉपर्टी ऑर ऑल एलिमेंट्स आर मेटल्स असं आपण म्हणू शकतो ऑबवियसली आता हे मेटल आहेत म्हटल्यानंतर मेटलच्या प्रॉपर्टी त्यांच्या असणार म्हणजे ते हार्ड असतात त्यांच्याकडे लस्ट्रस शायनिंग टाईपची प्रॉपर्टी असते मॅलिएबिलिटी आली डक्टिलिटी आली ओके आणि फॉर्म जे आहे त्यांच्याकडं अलॉय फॉर्म करायची टेंडन्सी असते नव्वद इज अलॉय अलॉय म्हणजे दुसऱ्या एखाद्या मेटल किंवा नॉन मेटलबरोबर ते मिक्स होतात समजते आणि ते अलॉय तयार करू शकतात म्हणजे हे एक कॅरेक्टर आहे ही फिजिकल प्रॉपर्टी आहे थ्री डी सिरीजच्या एलिमेंट्सची रिलेटेड नेक्स्ट प्रॉपर्टी आहे गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी आता सगळे मेटलचे कॅरेक्टर आहेत आणि आपल्याला माहिती आहे मेटल हे हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे गुड कंडक्टर्स असतात त्यामुळे ती प्रॉपर्टी इथं पण ॲप्लिकेबल असलेले आपल्याला बघायला मिळेल थ्री डी सिरीजचे इलेमेंट हे आपण बघू शकतो आयन ओके नेक्स्ट वन आपला कॉपर हे सगळे इलेमेंट कसे आहेत हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे गुड कंडक्टर आहेत दीज इलेमेंट पजेस हाय मेल्टिंग पॉईंट आणि बॉईलिंग पॉईंट ओके ह्या इलेमेंटच्या बाबतीत मेल्टिंग आणि बॉईलिंग पॉईंटचं कॅरेक्टरसुद्धा जास्ती असलेलं आपल्याला बघायला मिळतं तर एकंदरीत ह्या फिजिकल प्रॉपर्टी आहेत थ्री डी सिरीजचे जे इलेमेंट आहेत त्यांच्या नेक्स्ट वन आहे ह्या फिजिकल प्रॉपर्टीशी रिलेटेड आपल्याला ट्रेंड्स बघायचे आहेत म्हणजे अटॉमिक प्रॉपर्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये पहिला ट्रेंड आहे ॲटॉमिक आयनिक रेडिया आहे नंतर आपल्याला आयोनायझेशन एन्थाल्पी बघायचे बघायची ह्या एलिमेंटची मेटॅलिक कॅरेक्टर आपल्याला बघायचं आहे ओके तर बघा पहिला ट्रेंड आहे ॲटॉमिक अँड आयनिक रेडिया तुम्हाला ह्याची बेसिक डेफिनेशन माहिती आहे ॲटॉमिक रेडियस कशाला म्हणायचं आणि आयनिक रेडियस कशाला म्हणायचं नोट इज ॲटॉमिक रेडियस अॅटॉमिक रेडियस म्हणजे काय असतं बघा सेंट्रली प्लेस जो तुमचा हा न्यूक्लियस आहे आणि आउटर मोस्ट शेल जे आहे ह्याच्यामधलं जे डिस्टन्स आहे ना इथला असणारा इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट शेलमधला आणि सेंट्रली प्लेस असणारा न्यूक्लियस ह्याच्यामधलं जे डिस्टन्स आहे आर त्याला त्या आयटमशी रिलेटेड त्याची रेडियस असं कन्सिडर केलं जातं आयनिक रेडियसची डेफिनेशन पण तशीच येईल सेंट्रली प्लेस न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट शेलमध्ये असणारा इलेक्ट्रॉन रिगार्डिंग टू नी आयन हा वर्ड महत्त्वाचा आहे आयनशी रिलेटेड आणि तिथला असणारं जे डिस्टन्स आहे त्याला आयनिक रेडियस आपण म्हणतो मग बघा आयनिक आणि ॲटॉमिक रेडियस जे आहेत फर्स्ट ट्रान्झेशन सिरीजशी रिलेटेड त्यांच्या ज्या व्हॅल्यू आहेत आपण लेफ्ट टू राईट जर गेलो लेफ्ट टू राईट म्हणजे कुठून पिरियॉडिक टेबलमध्ये आपण समजा स्कॅन्डियमपासून झिंकडं अशा डायरेक्शनमध्ये गेलो तर त्या व्हॅल्यू काय झालेल्या बघायला मिळतात डिक्रीज झालेल्या बघायला मिळतात आता हे कमी का होतं त्याचं कारण जर कन्सिडर केलं लेफ्ट टू राईट आपण मूव्ह होतो ह्याचा अर्थ आपण काय डी सपशेलमध्येच मूव होतो आहे म्हणजे ह्या सगळ्या एलिमेंटच्या बाबतीत आउटर मोस्ट शेल तुमची फिक्स आहे थ्री डी त्या सिरीजमध्येच आपण मूव्ह झालेलं बघायला मिळतं आणि येणारे इलेक्ट्रॉन सगळे डीमध्येच एंटर होतात डीमध्ये एंटर झाल्यानंतर त्याचा शेप जो आहे ना डिफ्यूज शेप आहे डी सबशेलचा आपल्याला माहिती आहे प्रत्येक ऑर्बिटलचे शेप आहेत यस तुमचं स्पेरिकल आहे पी हे डम्बेल शेपचं आहे ओके डी हे डबल डंबेल शेपचं आहेत आणि डिफ्यूज शेपमध्ये त्याला कन्वर्ट झालेलं आपल्याला बघायला मिळेल आणि हे डिफ्यूज शेपमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर जेव्हा येणारे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन इथं ॲड होतील ना तेव्हा इथं पुअर टाईपचा स्क्रीनिंग इफेक्ट क्रिएट केला जातो इज नथिंग बट दिस शेल्डिंग इफेक्ट ऑल्सो आणि ह्या शेल्डिंग इफेक्टमुळं काय होतं ॲटॉमिक नंबर जरी इन्क्रीज झाला लेफ्ट टू राईट तर न्यूक्लिअर चार्जसुद्धा तुमचा इन्क्रीज झालेला बघायला मिळतो आणि त्याचा इफेक्ट मग ह्या ॲटॉमिक आणि आयनिक रेडियसवरती पडून त्याची व्हॅल्यू हळूहळूहळू आपल्याला कमी झालेली बघायला मिळते झिंक झिंकपर्यंत ओके टू मार्क्सला तुमा तुम्हाला हे वेरिएशन जर विचारलं एक्सप्लेन दी ॲटॉमिक ट्रेंड्स ॲटॉमिक एंड आयनिक रेडिया रिगार्डिंग टू थ्री डी सीरीज आन्सर अगदी सोपा आहे लेफ्ट टू राईट डिक्रीज होते डिक्रीज होण्याचं कारण काय आहे येणारा एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन हा डीमध्ये सेंटर होतो आणि त्यामुळे डी सबशेल डिफ्यूज व्हायला लागते ती डिफ्यूज झाल्यानंतर पुअर टाईपचा शेल्डिंग इफेक्ट तिथं क्रिएट केला जातो आणि त्या शिल्डिंग इफेक्टशी रिलेटेड ॲटॉमिक नंबर जर जसा वाढणार तस तसा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज पण वाढ वाढतो आणि त्याचा डायरेक्ट इफेक्ट हा तुमच्या ॲटॉमिक आणि आयनिक रेडियसवरती होऊन त्याची व्हॅल्यू ग्रॅज्युअली डिक्रीज झालेली बघायला मिळते स्कॅन्डियमपासून झिंकपर्यंत यू कॅन सी यर टॅब्युलर फॉर्ममध्ये तुम्हाला त्या व्हॅल्यू कशा डिक्रीज झाल्या त्या दिसतंय स्कॅन्डियमसाठी व्हॅल्यू आहे बघा ॲटॉमिक रेडियसची वन सिक्स्टी फोर नेक्स्ट वन टिटॅनियम वन फोर्टी सेवन वन थर्टी फाय वन ट्वेंटी नाईन वन ट्वेंटी सेवन अशा फॉर्ममध्ये नेक्स्ट टू दॅट ग्रॅज्युअली व्हॅल्यू डिक्रीज झालेल्या बघायला मिळतील आयनिक रेडियसच्या बाबतीत पण तसंच तस बघायला मिळेल इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज न्यूक्लिअर चार्जशी रिलेटेड त्याचे इफेक्ट होऊन ह्या व्हॅल्यूमध्ये व्हेरिएशन आलेलं आपल्याला बघायला मिळेल ओके हा पहिला फिजिकल ट्रेंड झाला रिगार्डिंग टू दी थ्री डी सिरीज इलेमेंट ओके नेक्स्ट आयनायजेशन यां आता आयनायझेशन एनथाल्पीच्या बाबतीत आपण कशाला म्हणतो आयनायझेशन एनथॅल्पी तर एखादा तुमचा गॅसियस स्टेटमधला एंटिटी असेल आणि त्याच्या आउटर शेलमध्ये जो लूजली बाइंड असणारा इलेक्ट्रॉन आहे आणि तो जर तुम्हाला रिमूव्ह करायचा असेल लूजली बाइंड इलेक्ट्रॉन तर तो रिमूव्ह करायला लागणारी एनर्जीची अमाऊंट म्हणजे आयोनायजेशन एनथाल्पी त्या इलेमेंटशी रिलेटेड ही झाली डेफिनेशन मग हे आयनायझेशन एनथाल्पी जी आहे फर्स्ट ट्रान्झेशन सिरीजच्या इलेमेंटशी रिलेटेड ह्याच्या व्हॅल्यू कशा असतात तर ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ना दे आर इंटरमिडिएट बिटवीन यस ब्लॉक अँड पी ब्लॉक आपण बघितले पोझिशन कशी आहे डी ब्लॉकला यस आणि पी ब्लॉकच्या इंटरमिडिएट प्लेस केलं आहे कारण हे इलेमेंट कसे आहेत दोन्ही टाईपचे कॅरेक्टर दाखवतात यसचे पण कॅरेक्टर दाखवतात पीचे पण कॅरेक्टर दाखवतात त्यामुळे प्लेसिंग जे आहे दोघांच्या बिटवीन आहे आणि ह्यांच्या आयनायजेशन एन्थाल्पीच्या व्हॅल्यूसुद्धा कशा आहेत मग इन बिटवीन येतात म्हणजे आयनायझेशन एनथॅल्पी जी आहे फर्स्ट ट्रान्झेशन सिरीजच्या एलिमेंटची ॲटॉमिक नंबर जसजसा <Hz> इन्क्रीज होणार अक्रॉस दी पिरियड ना म्हणजे जसजसं आपण पिरियडमध्ये पुढं पुढं जाऊ असं अशा, अशा फॉर्ममध्ये जसजसं ॲटॉमिक नंबर वाढेल तस तशी आयोनायझेशन एनथाल्पीची व्हॅल्यूसुद्धा काय होईल इन्क्रीज झालेली आपल्याला बघायला मिळते फर्स्ट ट्रान्झेशन सिरीजच्या रिलेटेड अशा फॉर्ममध्ये आयोनायझेशन एनथाल्पीच्या व्हॅल्यूचं व्हेरिएशन बघायला मिळतं स्कॅन्डियमपासनं तुम्ही जस जसं पुढं जाईल तस तसं आयोनायझेशन एन्थाल्पीची व्हॅल्यू इनक्रीज झालेली आपल्याला बघायला मिळणार ओके समजतं आहे ना जसजसं हा ॲटम आहे कन्सिडर करा हा लूजली बाइंड इलेक्ट्रॉन आहे हा पहिल्या शेलमधला रिमूव्ह केला तर आयनायशन एन्थाल्पीची फर्स्ट व्हॅल्यू समजा दुसऱ्या शेलमधला रिमूव्ह केला आयनायशन एनथाल्पी सेकंड तिसरा आयनायशन एनथाल्पी थर्ड आणि ही जी सिरीज दिली इथं ऑर्डर ही क्वेश्चनमध्ये येते एम सी क्यूला आयनायशन एन्थाल्पीच्या व्हॅल्यूचा ट्रेंड आहे हा सगळ्यात जास्त आयनायशन एन्थाल्पी थर्ड आयनायशन एन्थाल्पी कारण आपण न्यूक्लियसच्या जवळजवळ जातो आहे आणि न्यूक्लियस हा पॉझिटिव्हली चार्ज आहे आपल्याला माहीत आहे आणि शेलमधले इलेक्ट्रॉन हे निगेटिव्ह ॲट्रॅक्शनचा फोर्स जस जसा आपण जवळ जाणार तस तसा वाढत जातो आणि तिथला इलेक्ट्रॉन जर रिमूव्ह करायचा असेल तर एनर्जीची अमाऊंट पण तेवढीच लागणार त्यामुळे थर्ड आयनायझेशन एन्थाल्पीच्या व्हॅल्यू ह्या नेहमी ऑलवेज हाय असतात ॲज कम्पेअर्ड टू दी फर्स्ट अँड सेकंड वन तात्पुरतं आयनाजिशन एन्थाल्पी जे आहे थ्री डी सिरीजशी रिलेटेड आपण काय लक्षात ठेवायचं स्कॅन्डियमपासनं झिंकपर्यंत आयनाजियन एन्थाल्पीची व्हॅल्यू जी आहे हा इन दी पिरियड्स नॉट अ ग्रुप ग्रुपमध्ये त्याचं व्हेरिएशन वेगळं येतं पिरियडमध्ये स्कॅन्डियमपासनं झिंकपर्यंत ती इन्क्रीज झालेली आपल्याला बघायला मिळते जस जसा ॲटॉमिक नंबर तुमचा वाढेल तसा ओके स्टुडंट्स इट इज रिगार्डिंग टू दी टू फिजिकल ट्रेंड्स आपण बघितले ॲटॉमिक आयनिक रेडियस आणि आयनाजेशन एंथाल्पी. नेक्स्ट लेक्चरला मग याच्या पुढचा जो ट्रेंड आहे मेटॅलिक कॅरेक्टर हा आपण डिस्कस करूया थँक्यू